कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मेगा भरती आहे, त्यानंतर MPSC, तलाठी, लिपिक, पोलीस भरती आणि जलसिंचन, रेल्वे ग्रुप डी, सरळ सेवा आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे रेल्वे पूल आणि समुद्री पूल यावर एखादा प्रश्न विचारला जातो. आणि ही सिम्पल प्रश्न याच्यावर असतात, पण ती माहिती आपल्याला नसल्यामुळे आपला प्रश्न चुकण्याची दाट शक्यता असतो. त्या हे असे होऊ नये म्हणून या उद्देशाने या व्हिडिओची निर्मिती केलेली आहे. तर आपण रेल्वे व समुद्री पूल बघणार आहोत. यामध्ये आपण पंबन रेल्वे पूल, वांद्रे वरळी सिलिंग, कान रोड पूल आणि विद्यासागर सेतू हे बघणार आहोत. त्यामधील जे पहिला आहे पंबन रेल्वे पूल, आपल्याला इमेज मध्ये दिसते की हा पंबन रेल्वे पूल आहे. या रामेश्वरम जवळ पंबन बेटापासून मुख्य किनारी येण्यासाठी बांधण्यात आलेला हा रेल्वे पूल आहे. आपल्याला प्रश्न यावर जोड्या लावा असा पण प्रश्न येऊ शकते, किंवा पंबन रेल्वे पूल हा कोणत्या राज्यात आहे असा पण प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्या 1919 साली याची सुरुवात झाली आणि 14 फेब्रुवारी 1914 साली हा लोकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. पंबन रेल्वे हा पूल भारतामधील पहिला समुद्री पूल आहे. आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिला समुद्री पूल कोणता, चार पुलाचे नाव देऊ शकता. तर आपल्याला माहिती आहे की पंबन रेल्वे हा भारतातील पहिला समुद्री पूल आहे आणि हा रामेश्वर जवळ पंबन बेटापासून मुख्य किनारी येण्यासाठी बांधलेला पूल आहे. त्यानंतर 2010 साली वांद्रे वरळी सिलिंकला सुरुवात होण्यापूर्वी हा भारतातील सर्वात लांब समुद्री पूल होता. आता आपल्याला असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील सर्वात लांब समुद्री पूल कोणता आहे. तर पर्याय असू शकतात पंबन रेल्वे पूल, वांद्रे वरळी सिलिंक, पण आपल्याला इथे एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की 2010 साली वांद्रे वरळी सेलिंग जे मुंबई येथे आहे हा सर्वात लांब समुद्री पूल आहे. या अगोदर पंबन रेल्वे हा सर्वात लांब समुद्री पूल होता. त्यानंतर काँक्रीट खांबाचा यात वापर करण्यात आलेला आहे आपल्याला दिसतेच. आणि या दोन काँक्रीट खांबाच्या मधून खाली इतके अंतर ठेवलेले की त्यामधून नौका किंवा जहाजे जाऊ शकतील. याला समांतर असा पूल बांधण्यात आला. 1988 साली लोकांसाठी हा रस्ता खुला करण्यात आलेला आहे. तर आपल्याला दिसते की दोन एरो जे दाखवले या खालून जे नौका आणि जहाजे जाण्यासाठी मार्ग करून देण्यात आलेले आहे, म्हणजे ड्युअल यूज आहे. त्यानंतरचा जो पूल आहे वांद्रे वरळी सिलिंक, वांद्रे वरळी सिलिंगचे अधिकृत नाव राजीव गांधी सिलिंग असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे. मुंबईमध्ये जर एखादी एक्झाम असेल जिल्हा परिषदची वगैरे, तर यामध्ये किंवा अदर एक्झाम असेल तर यामध्ये आपल्याला विचारू शकतात की वांद्रे वरळी सिलिंग कोणत्या दोन याला जोडतो. यासाठी काँग्रेस स्टील मटेरियलचा वापर करण्यात आलेला आहे. नरीमुन पॉइंटला जोडणाऱ्या फ्री वेचा हा एक भाग आहे. या पुलासाठी 1600 कोटी इतका खर्च आहे. किती खर्च आलेला हा प्रश्न विचारला जाणार नाही. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्ट्र राज्य विकास मंडळाने देखरेख केलेला हा पूल आहे. 30 जून 2009 साली 8 पैकी 4 मार्ग खुले करण्यात आले. 24 मार्च 2010 साली सर्व 8 मार्ग खुले करण्यात आलेले आहे. आपल्याला दिसतंय की जे ओल्ड रूट आहे हा 8 किलोमीटर 50 ते 60 मिनिट लागत होते, पण न्यू रूट जे आपल्याला ग्रीन कलरमध्ये या इमेजमध्ये दिसते यामध्ये आपल्याला साधारणतः 5-5.5 किलोमीटरचं अंतर आहे आणि 8 ते 10 मिनिट फक्त एवढा डिस्टन्स लागत आहे, एवढा म्हणजे कवर करायला वांद्रे वरळी सिलिंकमुळे. तर इथे आपण लिहायला 50 ते 1 तास कुठं आणि 10 मिनिटं कुठं यामध्ये बरेच डिफरन्स आहे आणि हे डिफरन्स या पुलाचं महत्व अधोरेखित करते. वरळी व वांद्रे यांच्यातील अंतर कमण्यासाठी हा पूल बांधलेला आहे. त्यानंतरचा जे आहे कांड रोर पूल, आपल्याला राष्ट्र इमेज मध्ये दिसते हा पूल. हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथील सतलज नदीवर हा पूल बांधण्यात आलेला आहे. आपल्याला आता असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो इथे की कांड्रोल पूल हा कोणत्या राज्यात आहे.
त्यानंतर दुसरा प्रश्न, कांट्रोल पूल हा कोणत्या नदीवर आहे? तर सतलज नदीवर आहे आणि हिमाचल प्रदेश येथे आहे. त्यानंतर कांट्रोल गावात हा पूल आहे आणि कांट्रोल पुलाची उंची 80 मीटर इतकी आहे. तर उंची पण आपल्याला इथे विचारल्या जाऊ शकतो. 1959 साली याची सुरुवात झाली आणि 1964 साली हा खुला करण्यात आला. पुलाची रुंदी 7 मीटर आहे. नदीच्या पात्रापासून 60 मीटर उंचीवर हा पूल बांधण्यात आला आहे. जगातील सर्वात उंचीवर बांधण्यात आलेल्या पुलापैकी एक आणि आशियात मधील सर्वात उंच पूल अशी याची ख्याती आहे. कांट्रोल पूल हा हमीरपूर जिल्हा व बिलासपूर जिल्हा यांना जोडतो. बिलासपूर पासून 8 किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 88 वर आहे. त्यानंतरचा जे विद्यासागर सेतू, विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पूल असेही म्हणतात. पश्चिम बंगाल मधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा सेतू आहे. आपल्याला इथे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की विद्यासागर सेतू हा कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगाल मध्ये आहे. विद्यासागर सेतू हा कोणत्या नदीवर आहे? तर हुगळी नदीवर आहे. आणि हा कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर कोलकाता व हावडा या शहरांना जोडतो. असे पण प्रश्न आपल्याला इथे तयार करता आले पाहिजेत. या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्स द्यावा लागतो, मात्र सायकलींना कर नाही. विद्यासागर सेतू आशियातील सर्वात लांब पुलापैकी आहे. 19व्या शतकातील सुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्यात आलेले आहे. हावडा पूल व विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्या कामाची सुरुवात 1978 साली झाली आणि 10 ऑक्टोबर 1982 रोजी या उद्घाटन करण्यात आले. याची रुंदी 35 मीटर असून लांबी 475 मीटर इतकी आहे. या सेतूचे बांधकाम विख्यात ब्रेथ वेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले. या सेतूवर 182.88 मीटर लांबीची समांतर केबल जोडण्यात आली. महत्वाचं म्हणजे की आपल्याला की हे सर्व पूल आहेत, जे काही सेतू आहेत, हे कोणत्या राज्यात आहेत, महत्वाचं कोणत्या नदीवर आहेत, कोणत्या दोन शहरांना जोडतो, किंवा त्याचे जे आर्किटेक्चर आहे म्हणजे त्या सेतूचे बांधकाम कोण केलेलं आहे, ती जर पॉप्युलर व्यक्ती असेल तर आपल्याला त्याचं नाव असणं महत्वाचं आहे. तर आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून एखादा प्रश्न येऊ शकतो तर तो आपला कव्हर व्हावा हासा हेतू आहे. तर आपला सर्वांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तर्फे शुभेच्छा. थँक्यू.